आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। फरक बिले अदा करावीत, यंदा विनाकपात 2500 रुपये पहिला हप्ता, अन्यथा आंदोलन, माजी आमदार मोहन शहा। गत गाळप हंगामातील ऊस दर फरक बिले अदा करावीत आणि यंदाच्या उसाला प्रति टन विनाकपात पहिला हप्ता 2500 रुपये दर जाहीर करावा, मगच कारखान्याने गाळपास सुरुवात करावी, अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन उभा करणार असा इशारा माजी आमदार शेतकरी नेते मोहन शहा यांनी दिलाय। सीझन 18 आणि 19 जे आहे ते केंद्र सरकारचं जे काही एफआरपी रेट आहे त्या रेटप्रमाणे कारखान्याने एक रकमी शेतकऱ्यांना पहिलं बिल दिलं पाहिजे आणि मागच्या वर्षीचं सीझन 17-18 ज्या सीझन झालं त्या सीझनमध्ये सर्व कारखान्यानं शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं की 2900 आम्ही बिल देतो, त्यापैकी आतापर्यंत काही शेतकऱ्यांना 2900 मिळाले, त्याच्यानंतर 2700, त्यानंतर 2500 आणि त्यानंतर आता 2300 दे, म्हणजे त्यांनीच सांगितलेले दर आजपर्यंत आपल्याला मिळालेले नाही आहे आणि त्यासाठी ही आंदोलन आहे की जे काही दर तुम्ही जाहीर केला होता त्या जाहीर केलेल्या दराप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना बिल द्यायला पाहिजे आणि जाणाऱ्या उसाला केंद्र सरकारनं जे काही दर फायनल केलेलं आहे त्याप्रमाणे त्या त्या कारखान्याने आपली रिकव्हरी ज्या प्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याने बिल द्यायला पाहिजे। हे आमचं ऊस बागायतदार संघटनेचं कारखान्यानं आग्रह आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी मिळून अथणी, रायबाग आणि कागवाड हे तालुका देखील आपल्याला आहे, हे सर्व ह्याच्यातले आपण कारखाने आज बंद केले।